निमित्तान गेलेलं आहे का, कोणी आपले पाहुणे रावले, कोणी बाहेर गावी या टायमाला जाणार आहेत का, इथपासून आपल्याला या ठिकाणी या प्रचाराची तयारी करावं लागणार. आणि ही जबाबदारी या ठिकाणी आपण सगळ्यांनी घ्यायची. नाही तर मग आपलं कसं होते की आपलं आपण आपलं गावचं सोडून देतो आणि दुसऱ्या गावात प्रचारात जातो आणि त्यावेळेस मग इकडे गावामध्ये कोणाच्या नाराज आहेत का, गावामध्ये काम करत असताना काही लोकांच्या अडचणी आहेत का, काही लोकांच्या मागण्या आहेत का, ह्या 18 दिवसापर्यंत आपण त्या करायच्या आहेत. किंवा एखादा समाज असेल त्या समाजाने एखादं विकासाचं काम असेल, कोणाला सभा मंडपाची मागणी असेल, जरी आचारसंहितेत आपल्याला ते देता येत नसेल, की त्या एका मागणीमुळे जर ते एक गट्टा आपल्याला 5-50-100 मताचा जर फायदा होत असेल तर त्या लोकांमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. तशा सूचना आमच्यापर्यंत आणा, आम्ही माननीय आमदार साहेब खासदार साहेबापर्यंत त्या नेऊ. त्यांना आता बऱ्याचशा लोकांच्या नवीन नवीन मागण्या येतात, किंवा कुठं बोर लागत असेल, एखाद्याला कुठं नलिका लागत असेल, किंवा कोणाचं एखादं विकासाचं दुसरं एखादं काम असेल, तर ते काम जर उठलं थांबलेलं असेल किंवा त्या कामामध्ये अडचणी असतील, होऊ शकलं नाही, त्याच्यामुळे जर एखाद्या माणसाची नाराजी असेल तर त्या नाराजीपर्यंत जाऊन आपल्याला ही दूर करणं आणि आपलं एक गाव एकसंघ करणं हीच जबाबदारी खरी. कारण आता सरांनी अतिशय विस्तृत या ठिकाणी मार्गदर्शन केलं की बा खासदार साहेबाचं काम आणि ग्राम पातळीवरच्या कामामध्ये खूप मोठा फरक आहे. आपल्याला या ठिकाणी पूर्ण वेळ काम करण्यासाठी माननीय आमदार साहेब आहेत आणि लोकसभेच्या उमेदवारानं प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या गावाचं काम केलंच पाहिजे असं काही नाही. कारण की पूर्ण वर्षभरातून जवळजवळ 8 महिने, 7.5 महिने त्यांना अधिवेशनामध्ये राहावं लागते. तरी पण जर तुलनात्मक आपण जर विचार केला तर जेवढा संपर्क माननीय खासदार साहेबाचा आज जिल्हाभरामध्ये आहे तेवढा कुठल्याही खासदाराचा, या मला तरी असं वाटतं की महाराष्ट्रामधल्या कुठल्याही खासदाराचा असेल अशातला कुठलाही भाग. कारण कसं आहे की आता अपेक्षा इतक्या झाल्या की आपण बहुसंख 15 वर्ष आमदार म्हणून त्यांनी काम केलं, त्याच्यामुळे असं वाटतं किंवा प्रत्येकाला वाटतं की भाऊना आपल्या घर कार्यक्रमाला आलं पाहिजे, प्रत्येक काम भाऊकडून झालं पाहिजे. परंतु या धकाधकीच्या याच्यामध्ये कुठेतरी एखाद्या वेळेस कुठलं काम राहून गेलं असेल आणि त्याच्यामध्ये जर कोणा गावातला एक नाराज माणूस जर असला तर तो 4 लोकांना घेऊन पडतो. त्याची नाराजी कशी काढायची ही गाव बांधणी अगोदर आपण सर्वांनी केली पाहिजे. नाही तर मग आपलं नेहमी करता काय होते की आपण गाडी करतो, गाडी बसतो, आपलं गाव सुटून जाते आणि आपण जातो मग तिथून त्या प्रवाची मंडळी प्रचाराला कुठं मागून घेऊ आणि इकडे त्या प्रवासमध्ये काय याचंही कधी कधी कार्यकर्त्या मंडळीला कधी कधी त्याचं भान राहत नाही. तेव्हा पहिल्यांदा आपली जी ही कमिटी या ठिकाणी आहे, बूथ प्रमुख असेल, शाखा प्रमुख असेल, त्या गावामध्ये काम करणारा सरपंच असेल, यांना अगोदर आपलं गाव वाटलं पाहिजे आणि स्वतः त्यांना अगोदर प्रचारात बाहेर निघलं पाहिजे. प्रचाराची गाव काय फार मोठं एखादं गाव असेल हिंडोल सारखं तर सोडून द्या, परंतु ज्या प्रभात गुंजखेड बागुलखेड या गावामध्ये आपल्या नाकाडोळ्याच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरामध्ये गेलं पाहिजे या मताचा माणूस. आता आम्ही नगरपालिका त्यावेळेस आम्ही प्रत्येक घरी जाऊन कंटाळून गेले, लोक पाया पडून की बाबा याला एकदा देऊन टाका, एक मजा होते तिकडे पाया पडायला लागला, एकदा आवडीस इच्छा नसली तरी देऊन टाका. तसं आपण जर प्रत्येक गावातल्या आपल्या 5-6 लोकांचा जर ग्रुप केला तर मला असं वाटतं की एक गाव घ्यायला जास्तीत जास्त सकाळी जर सुरू झाले तर 12 वाजेपर्यंत अर्ध गाव असतील, संध्याकाळी 5 वाजता जर गेलं की त्या गावात जाऊन डमी देणे आणि त्यांचं दर्शन घेणे की बाबा मीच उमेदवार आहे, मीच खासदार प्रतापराव जाधव म्हणून आज तुमच्याकडे मत मागायला आलो, त्या निमित्तानं त्या गावातल्या माणसाची अडचण काय ती आपल्या लक्षामध्ये येईल आणि आपलंही एक अप्रोच व्हायची बा नाही. गावातली सगळीच मंडळी आता जर आपल्या घरी येऊन राहिली तर एखादा इकडं तिकडं पडणारा माणूस असेल तर त्या ठिकाणी ठाम भूमिका घेऊन म्हणाल की नाही आणि मत आपण खासदार साहेबांवर का मागायचं हाही एक लोकांना आपल्याला पटवून द्यावं लागणार. की आज या महाराष्ट्र शासनाच्या राजवटीमध्ये असंख्य कामं या ठिकाणी झाली, शेतकऱ्याच्या हिताचे अनेक निर्णय झाले. म्हणून सांगा की आज जरी थोडंफार उशीर त्या पैशाला तुरीच्या असतील, हरभऱ्याच्या असतील झाला, परंतु तफावत किती होती बाजारामध्ये. ज्या हरभऱ्याचे भाव त्या ठिकाणी 3,500 रुपये मागच्या वेळेस होती त्यावेळेस 4,500 रुपयांना खरेदी झाली, तुरीची खरेदी सुद्धा 5,600 रुपयाच्या भावाने त्या ठिकाणी झालेली. काही लोक ज्यांनी नाव नोंदणी केली त्यांनाही बोनस 200 रुपये भेटलेले. त्याच्यानंतर ज्यांनी नोटबंदीच्या काळामध्ये सोयाबीन टाकलं त्यांच्या भावते जर तपासले त्यांनाही 200 रुपयाची मदत, मॅक्झिमम म्हणजे मला वाटते 5 एकरापर्यंतची मदत त्या ठिकाणी आपण केली. असे अनेक कामं आहेत विकासाची, ते तुम्हाला सांगतो की जलसंधारणची कामं या भागामध्ये झाली, पूर्ण शेत बांधून घ्यायला तर कुठं नाला सरळीकरणाचं काम झाले असेल, खोलीकरणाचे कामं झालेली असतील. गावामध्ये प्रत्येक गावामध्ये डॉक्टर संजय रामुलकर आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक गावाला कुठलं ना कुठलं काम त्या ठिकाणी सिमेंट रस्त्याच्या माध्यमातून गावात झालेलं असेल, सभा मंडप त्या ठिकाणी एक एक नाही की आपल्या या मतदारसंघाचा जर विचार केला तर प्रत्येक गावामध्ये 4-4, 5-5 सभा मंडप अतिशय अध्यावत. आज आपण या ठिकाणी बसलो ते सभा मंडप सुद्धा सुरुवातीला माननीय
खामदार साहेबाच्या स्थानिक विकास कार्यक्रमाच्या निधीच्या अंतर्गत झाले. या ठिकाणी आपल्याला सांगावं लागतं की या पूर्ण जिल्हा परिषद सरकारमध्ये 2 कोटी रुपयाचा निधी तीर्थक्षेत्र विकास स्थळाच्या माध्यमातून माननीय खासदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. आणि दर प्रत्येक दरवर्षी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये विकासाची गंगा त्या ठिकाणी आली आणि बुलढाण्याला खूप लांब पडते. मला एक सांगा की कोणी एखादा असेल की त्याला सांगा की एक शिफारस पत्र जर तुम्ही घ्यायचं तर आपल्याला मेहकर किती जवळ येतो. आणि मेहकरला गेल्यानंतर तर मला काही असं वाटत नाही की आता या लोणार मेहकर मतदारसंघामध्ये एखादं शिफारस पत्र घेण्यासाठी कोण आहे, एखाद्या दलालाची किंवा मध्यस्थाची गरज कोण आहे, काय का माणसाला पडते का. कधी कधी आम्हाला असं वाटतं की आम्ही तालुका पातळीवर काम करतो तर आम्हालाही कोणी विचारत नाही. सरळ लोक जातात लोकन पत्र घेऊन येतात भेटलं पत्र आम्हाला. म्हणजे इतकं चांगलं नातं या ठिकाणी मागच्या 30 वर्षापासून माननीय खासदार साहेबांनी या मतदारसंघामध्ये निर्माण केलंय. ते हे नातं कायम टिकलं पाहिजे आणि वृद्धी झाली पाहिजे. मागच्या वेळेस आपण जरी 1,58,000 मतं निवडून आलो तर आपल्याला यावेळेस 2,00,000 मताच्या वर, कारण खासदार साहेब आपला हा आलेख नेहमी करता चढताना आलेला आहे. विधानसभा पहिल्या वेळेस लढली त्यावेळेस 32,000 आली, दुसऱ्या वेळेस आली त्यावेळेस 37,000 विजयी झाली आणि तिसऱ्या वेळेस 48,000 मताने ते निवडून आली. मागच्या लोकसभेला ज्यावेळेस 10 वर्षाच्या अगोदर रडली त्यावेळेस 28,000 आले, दुसऱ्या वेळेस 1,58,000 आले आणि आता यावेळेस 2,00,000 वरच्या मताधिक्याच्या फरकानं निवडून आणायची जबाबदारी आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. भाषण करून मतं मिळणार नाही किंवा आता या ठिकाणी आम्ही इतके लोक भाषण केले म्हणून लोक मतं देतील असा भाग नाही. आपला जो एक कणा आहे त्या ठिकाणी काम करण्याचा, शिवसेनेचं एक जे माध्यम आहे की गाव पातळीवर काम करणारा प्रत्येक शिवसैनिक हा स्वतः खासदार समजतो, स्वतः आमदार समजतो आणि त्या गावातल्या लोकांची कामं करून दिलेली आहेत आपण. त्या फक्त कामाची उजळणी त्या ठिकाणी आपल्याला करावी लागणार. नाही तर आता आपण येऊन राहिल्यावर आज तुम्ही पेपर वाचलेले असतील आज की वेगवेगळे अतिशय सज्जन माणूस ते डॉक्टर संजय राघोणकर सारख्या माणसाला जेलमध्ये टाकण्याची भाषा वापरतात. म्हणजे हे कशाचं लक्षण आहे, ही अवस्था बदललेली की त्यांना आता सुचून नाही राहिलं किंवा आपण काय बोलून राहिलो म्हणून की एका पातळीवर राहून तुम्ही आरोप करा, खासदार साहेबांवर करा, आमदार साहेबांवर करा, पण त्याला एक आरोपाची एक पातळी ठेवली पाहिजे की डायरेक्ट तुम्ही उठता आणि सांगता की आम्ही जेलमध्ये टाकू, त्यांच्या खुलक्याला काय कोणाचा काय करायचं काही भांगड केली. तर हे असे केव्हा माणसाचे बॅलन्स जाते किंवा केव्हा माणूस जीव घसरते, ज्यावेळेस माणसाचं मानसिक संतुलन असेल किंवा ज्यावेळेस आपल्याला पराभव समोर दिसतो त्यावेळेस माणूस बेछूट असे भेदाल आरोप करतात. आणि हे आपल्यासाठी चांगलं आहे. मला सांगा की डॉक्टर संजय राघोणकर असतील किंवा खासदार साहेब असतील यांच्यावर आरोप केलेले आपण मंडळी सहन करू शकतो काय? काय काय उपाय झाले असतील त्यांच्याकडून? काम करताना एखाद्या वेळेस 100 लोकांचं काम झालं असेल, 2 लोकांचं नसेल झाले तर 2 लोक नाराज होऊ शकतील, म्हणून का तुम्ही त्यांच्यावर बेछूट आरोप करणार आणि ते आपण लोकांनी सहन करायचं का? तर आता ही परिस्थिती फार अतिशय चांगलं वातावरण संपूर्ण जिल्हाभर आहे. फार तुम्ही जर घाटाच्या खाली घाटाच्या वरी दोन्हीकडे पाहिलं तर आज आपण व्हॉट्सअप फेसबुकवर सगळी मंडळी आपण त्या ठिकाणी काम म्हणजे प्रत्येकाकडे आहे त्याच्यावरून माणसाच्या उमेदवाराची परीक्षा होत असते की ज्या ठिकाणी खासदार साहेब जातात त्या ठिकाणी 1,000 लोक एका मिनिटामध्ये. आज सकाळी आम्ही काल रात्री ठरलं की सुलतानपूर सर्कलची बैठक घ्यायची तर कमीत कमी 500 लोक त्या ठिकाणी होते की एका हॉल बोलला नाही म्हणून दुसऱ्या हॉलमध्ये तातडीने मीटिंग घ्यायचं काम पडलं की डॉक्टर साहेब सांगितले व आणखी एक हॉल करा. म्हणजे एवढी लोकांमध्ये उत्स्फूर्त स्वतःमध्ये एक हे किंवा आपण किती लवकर अप्रोच होतो ना, आपण किती काम या पक्षाचं करावं. आणि हे सगळं करत असताना आपल्या सगळ्या मंडळींना एक विनंती आहे किंवा आपण भाजप आपला भाऊ आहे त्यांना आपण सोबत घेऊन काम करायचं. आज वकील साहेब असतील, नंदू भाऊ असतील, सर असतील यांना आपण माना सन्मानानं आपण त्यांना मोठेपणा देऊन आपल्याला त्यांचं काम करणं. आपल्यापेक्षा जास्त प्रचारात आघाडी तुम्ही जर जिल्हाभर पाहिले आणि तेच आपल्याला या ठिकाणी करायचंय की कोणाची वाट या ठिकाणी आपल्याला पाहायची नाही, ही जबाबदारी आपली आहे.